दाखल होणार आहेत या संबंध स्पर्धेकरता सायलेक्स मित्रमंडळ, तसेच त्यांचे प्रमुख मार्गदर्शक संदीपजी लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही भव्य दिवाशी स्पर्धा इथे पार पडत आहे. या स्पर्धेकरता आलेल्या सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांचे मी सायलेक्स मित्रमंडळातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो. थोड्याच वेळात स्पर्धेला सुरुवात होत आहे. आज या स्पर्धेकरता आपल्याला पंच म्हणून लाभलेले महेश सर, निरंजन सर आणि ललित सर आज या स्पर्धेचे पंच म्हणून आज इथे कामगिरी पाहणार आहेत. या संपूर्ण स्पर्धेत पंच म्हणून एक त्यांच्यावरती जोखीमभरी जबाबदारी असणार आहे. प्रत्येक चेंडूकडे एक गरुडसारखी नजर त्यांची प्रत्येक चेंडूवरती राहणार आहे. नियमांची कुठल्याही प्रकारे पायमल्ली होणार नाही याची ती दक्षता घेणार आहेत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, भव्य दिव्य अशी स्पर्धा इथे आपल्याला आज पाहायला मिळत आहे. सायलेक्स मित्रमंडळाच्या माध्यमातून सर्वोत्तम आठ संघ आज एकमेकाशी इथे भिडणार आहेत. थोड्याच वेळात स्पर्धेला सुरुवात होत आहेत. अतिशय सुशोभनीय अशी व्यवस्था आणि आयोजन खेळाडूंकरता विशेष सचिन तेंडुलकर यांच्या नावाने खेळाडूंचा कक्ष यूट्यूबवरती ही स्पर्धा आपण लाईव्ह बघू शकतात. स्कोरर या सर्वांची अत्यंत दिमाखात अशी व्यवस्था इथे केलेली आपण पाहू शकतात. आणि थोड्याच वेळात आता या स्पर्धेला इथे सुरुवात होत आहे. आमचे पंच खेळाडूंना मैदानांच्या नियमांची पारख करून देताना आपण इथे पाहू शकतात. आणि इथे सामन्याला सुरुवात सलामीचे फलंदाज असणार आहेत तेजस आणि विजय. सामना करतील प्रेम यांचा. कांसाई बॉईजतर्फे प्रथम षटक घेऊन येत आहेत प्रेम. बघूया प्रेम त्याचं किती प्रेम इथं व्यक्त करत आहेत. सुंदर पहिला फटका, हवेत भिरकावलेला फटका चार धावांच्या करता आणि आजच्या सामन्याचा हा पहिला चौकार. कालपेक्षा आज आपल्याला इथे अतिशय गगनभेदी गगनचुंबी चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. प्रेम यांच्यावरती जराही दया माया न दाखवता तेजस यांनी त्यांच्या पहिल्याच चेंडूवरती चार धावा वसूल केलेल्या आहेत.
आणि पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू, परंतु केवळ एका धावीवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 5. पहिले 2 षटक पॉवर प्लेचे असतील. त्या 2 षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावा कशा जमवता येतील याच्यावरती दोन्ही फलंदाजांना जोर द्यावा लागेल. फलंदाज विजय हवेत टोलवलेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग आणि आज 4 धावा. अतिशय सुंदर सुरुवात, सुंदर फटका. चेंडूचा चांगला प्रकारे अभ्यास करून टोलवलेला हा चेंडू सीमारेषेबाहेर 4 धावांकरता विजय यांच्या फलंदाजीतून. आणि धावसंख्या झालेली आहे 9. ब्ल्यू स्टारच्या संघाने आक्रमकपणे हल्ला चढवलेला आहे प्रेम यांच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू एका धावेकरता, धावसंख्या झाली आहे 10. ब्ल्यू स्टार संघाची अतिशय सुरेख अशी सुरुवात. आक्रमकपणे असा हल्ला चढवलेला आहे प्रेम यांच्या गोलंदाजीवरती. चार चेंडूवरती 10 धावा जमवल्या आहेत. पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता, पुन्हा एकदा गचाळ असं क्षेत्ररक्षण आणि 4 धावा ब्ल्यू स्टार संघाच्या खात्यामध्ये जमा. आक्रमक असा हल्ला करून प्रेम यांच्यावरती जराही दयामायानं दाखवता त्यांच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधड्या उडवल्या आहेत तेजस आणि विजय यांनी. सलग दुसरा चौकार विजय यांच्या फलंदाजीतून प्रेम यांच्यावरती. सुंदर चेंडू आणि हा झेलबाद. डीजे महागडा असं षटक प्रेम यांचं. तेजस यांचा महत्वाचा बळी मिळवला आहे, परंतु तोपर्यंत 14 धावा त्यांच्या षटकामध्ये वसूल केलेल्या आहेत. अतिशय महत्वाच्या अशा धावा पहिल्या षटकामध्ये. आणि पुढील षटक घेऊन येत आहे ब्ल्यू स्टार संघातर्फे पुढील फलंदाज सौरभ. सुंदर अशी सुरुवात ब्ल्यू स्टार संघाची. एका षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 14 धावा. पॉवर प्लेचा पुरेपूर उपयोग करत आक्रमकपणे असा हल्ला करण्याचा निर्धार घेऊन फलंदाज आज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. सर्वोत्तम खेळ असा आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्या खेळाचा आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी आनंद घ्यायचा आहे. पुढील गोलंदाज सुमित, 9 तरुण गोलंदाज. आणि सैरभैरी गोलंदाजी अवंतर धावाच्या रूपात 1 धाव ब्ल्यू स्टार संघाला बहाल. पुन्हा एकदा अवांतर धाव, गोलंदाजाला मार्गदर्शनाची गरज. मोठा रनअप घेऊन गोलंदाजी करतात.
गगनचुंबी फटका, परंतु केवळ दोनच धावा मिळतील विजय यांना. अतिशय सुंदर असा फटका, परंतु केवळ दोनच धावा मिळतील. आणि अशाच प्रकारचे गगनभेदी फटके आपल्याला आज पाहायला मिळणार आहेत. सुमित त्याच्या गोलंदाजीतून त्याची अनुभवहीनता आपण इथे बघू शकतात. अनुभवाची कमी आहे, उत्तम मार्गदर्शनाची गरज आहे. मोठा रनअप घेतात. पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता, परंतु सेफ लँडिंग. आणि पुन्हा एकदा दोन धावांची भर धावसंख्येत, धावसंख्या झाली आहे. हॅलो, धावसंख्या झाली आहे एक गडी बाद 21. सामन्याचं आत्तापर्यंतचे दुसरं षटक. तीन बॉल बाकी, अजूनही पुन्हा एकदा हवेत भिरकवलेला चेंडू अंबरनाथ स्टेशनला पाठवलाय गोलंदाजाला. उजव्या बाजूला कानाखाली आवाज काढत या 6 धावा वसूल केल्या आहेत सौरव यांनी, सॉरी विजय यांनी. अतिशय खुमासदार अशी फलंदाजी आपल्याला इथं पाहायला मिळत आहे विजय यांच्या फलंदाजीतून. अतिशय सुंदर आणि नजाकत भरे फटके आपण आत्तापर्यंत पाहिले आहे. खरपूस समाचार घेत आहे कांसाई बॉईज संघाचा. सॉरी, पंचांनी निर्णय बदललेला आहे, केवळ 2 धावा. अतिशय सुरेख सुंदर असा फटका. जर का हा फटका वानखेडे स्टेडियमवरती मारला असता तर मरीन लाईन स्टेशनवरती हा चेंडू गेला असता. परंतु ब्ल्यू स्टार संघाला केवळ 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. आणि धावसंख्या झाली आहे 23. एक गडी बाद. धावसंख्या 23. आणि हा कट झालेला स्लो रन चेंडू, परंतु एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे विजय यांनी. धावसंख्या झालेली आहे 24. सुमित, अनुभवाची जरी कमी असेल तरी पण अतिशय आवेगाने गोलंदाजी करताना आपल्याला दिसत आहे. त्यांचा जज्बा आहे. जोपर्यंत खेळणार नाही तोपर्यंत अनुभव मिळणार नाही. आणि अशा प्रकारचेच खेळ करून त्यांच्या अनुभवामध्ये भर पडत जाईल. आणि एक दिवस सुमित ते स्तरावर गोलंदाज बनतील आणि 160 किलोमीटर प्रति तासाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतील. आणि सुंदर असा चेंडू, आणि त्यांनी आत्ताच 160 किलोमीटर प्रति तासाचा चेंडू टाकून फलंदाजाला चकित केलेला आहे. परंतु निर्धाव चेंडू, सुरेख असा टोलवलेला चेंडू, परंतु चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धावे करता आणि धावसंख्या झाली आहे 25.
तब्बल 11 धावा. सुमित यांच्या या षटकामध्ये विजय आणि सौरव यांनी कुटलेले आहेत आणि पुढील षटक घेऊन येत आहेत. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 25. सुंदर अशी या स्पर्धेची सुरुवात, अतिशय दिमागदार सुरुवात. फलंदाजांनी उत्तमोत्तम फटके मारून आज या सामन्याची इथे सुरुवात केलेली आहे. सायलेक्स मित्रमंडळ यांच्या वतीने सायलेक्स चषक 2024 या स्पर्धेचा आज हा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवसाचा पहिलाच सामना अतिशय रुवाबाद ब्ल्यू स्टार संघाने सुरुवात केलेली आहे. 2 षटकात तब्बल 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यात त्यांनी कुटलेले आहेत. पुढील गोलंदाज दर्शन, सामना करतील सौरभ. आणि सुंदर हवेत भरकवलेला चेंडू, झेलबाद होण्याची शक्यता आणि सुमित यांनी अतिशय सुंदर असा झेल विकेट गमावला आहे. सुमित यांनी सीमारेषेवरती अतिशय सुरेख असा गगनचुंबी झेल अगदी लिलेया टिपलेला आहे आणि ब्ल्यू स्टार संघाची अवस्था 2 गडी बाद 25. दर्शन यांनी आपल्या गोलंदाजी सुरुवात अतिशय सुरेख अशी करत अतिशय महत्त्वाचा गडीबाद केला आहे सौरव यांच्या रूपानं. अतिशय खुमासदार आणि दिमागदार सुरुवात आज या स्पर्धेची इथे आपण पाहू शकतात. यूट्यूबवरती जवळजवळ आत्तापर्यंत 75,000 प्रेक्षकांनी हजेरी लावलेली आहे. ही स्पर्धा लाईव्ह ते पाहत आहेत. अंबरनाथमधील सुंदर असा चेंडू हलक्या हाताने टोलवलेला आणि 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये हा धावबाद होण्याची शक्यता, परंतु 2 धावा घेण्यामध्ये फलंदाज सफल. इम्रान यांचा अतिशय चलाखीपूर्ण खेळ, जिथं केवळ 1 धाव मिळत होती तिथं त्यांनी 2 धाव वसूल केले आहेत. अतिशय सुंदर अशी सुरुवात इम्रान यांची. दर्शन सामना करतील इम्रान. पुन्हा एकदा कट केलेला चेंडू आणि धावबाद होण्याची शक्यता आणि हा धावबाद अतिताईपणा इरफान इम्रान यांना लढलेला आहे आणि नाहक बळी त्यांनी गमावलेला आहे आपला. दादा नक्कीच होता, परंतु संयम कुठल्याही क्षेत्रामध्ये संयम हा महत्त्वाचा असतो. आवेगाचा वापर योग्य वेळी योग्य ठिकाणी कसा केला जावा यातून नक्कीच नवीन खेळाडू शिकतील. अतिशय सुंदर सुरुवात केली होती इम्रान यांनी, परंतु नाहक त्यांचा गडी त्यांनी गमावलेला आहे आणि धावसंख्या आता 3 गडी बाद 27. आणि पुढील फलंदाज झेवियर अतिशय निपुण असा फलंदाज, अंबरनाथ क्रिकेटमधील हा निपुण फलंदाज. आणि सुंदर असा टोलवलेला चेंडू सीमारेषेपार 2 धावांकरता आणि बऱ्याच वेळानंतर ब्ल्यू स्टार संघाच्या खात्यामध्ये या 2 धावा जमा झालेल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 29. दर्शन यांनी अक्षरशः जखडून ठेवलं होतं
पहिल्या दोन षटकांच्या दिमागदार अशा सुरुवातीनंतर दर्शन यांनी आपल्या गोलंदाजीने ब्ल्यू स्टार संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवलं आणि त्यांच्या धावांचा वेग काहीसा थांबवला आणि अतिशय महत्त्वाचं आहे षटक दर्शन यांचं. आणि दर्शन स्वतः कर्णधार आहेत, त्यांना माहिती आहे कर्णधार म्हणून. आणि पंच आणि अवांतर धाव बोनसच्या रूपात एक धाव ब्ल्यू स्टार संघाला बहाल दर्शन यांच्याकडून. आताच कौतुकाचे दोन शब्द मी त्यांच्याबद्दल व्यक्त केले, परंतु भावनांवरती आवर घालायचं आहे. दर्शन कर्णधार म्हणून इथं साजेशी खेळी करताना आपल्या संघासाठी. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने टोलवलेला चेंडू एक धाव घेण्यामध्ये सफल. धावसंख्येत पुन्हा एकने वाढ आणि धावसंख्या झालेली आहे 31. 3 गडी बाद. सुंदर अशा स्पर्धेची छानशी सुरुवात आज ब्ल्यू स्टार आणि कांसाई बॉईज या दोन संघादरम्यान नॉकआउट फेरीचे सामने असतील. जो संघ सर्वोत्तम कामगिरी करेल तो संघ आज सर्वोच्च स्थानी जाऊन विराजमान होईल. त्याकरता प्रत्येक सामना चिकाटीने जिद्दीने सचोटीने आपल्याला खेळावा लागणार आहे आणि आजच्या दिवसाच्या या स्पर्धेत आपल्याला सर्वोच्च स्थानी जाऊन बसावं लागणार आहे. पुढील चेंडू सामना करतील विजय. खनखणीत असा टोलवलेला चेंडू सीमारेषे पार गगनभेदी गगनचुंबी फटका 6 धावांच्या करता. सुंदर असा फटका विजय यांच्या फलंदाजीतून. सुंदर अशा षटकानंतर शेवटच्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत आणि दर्शन यांच्या देखील षटकामध्ये 12 धावा कुठलेल्या आहेत. विजय आणि झेवियर यांनी पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 11 आणि या षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत. आणि झेवियर्स अतिशय निपुण असा फलंदाज आज आपल्या फलंदाजीच्या जोरावरती आपल्या संघाला धावांचा डोंगर उभा करून द्यायची त्यांच्यावरती आता जबाबदारी असणार आहे. पुढील षटक घेऊन येत आहे विशाल. आणि विशाल यांना जरा पाण्याची व्यवस्था करायची आहे फलंदाजाला. विशाल विशाल धावांचा डोंगर अडवायचा आपल्याला. सुंदर असा चेंडू परंतु गचाळेष्टी रक्षण आणि हा बाद जीवनदान लाभलेलं. परत पुन्हा एकदा अति गाई संकटात नाही जीवनदान मिळालेलं आणि ही त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःचा गळा दाबून इथे आत्महत्या केलेली आहे झेवियर्स यांनी. आणि त्यांचा नागबळी इथे गमावलेला आहे. आणि ब्ल्यू स्टार संघाची अवस्था आता 37 धावांवरती 4 गडी बाद. अतिशय सुंदर सुरुवात विशाल यांची. धावांचा विशाल डोंगर उभा केलेला ब्ल्यू स्टार संघाने आणि त्यांना तो आता फोडून काढायचा आहे. ती जबाबदारी राहणार आहे विशाल यांच्यावरती. सायलेक चषक 2024 या स्पर्धेचा आज दुसरा दिवस. संबंध अंबरनाथमधील सर्वोत्तम 8 संघ आज एकमेकांशी भिडतील. आणि या स्पर्धेचा नवीन प्रारूप इथे ते तयार करतील. सलग 6 दिवस ही स्पर्धा इथे संपन्न होणार आहे. आणि येत्या 2 दिवसामध्ये इथे संबंध भारतभरातून टेनिस क्रिकेटचे खेळाडू आपल्या इथे खेळाचं प्रदर्शन इथे करतील आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातील. याच्यात किंचितही
जे लहान मुलं आहेत त्यांनी पडदा पकडायचा नाही आहे. लहान मुलं, ए बाळा पडदा सोड, पडदा सोड, पॅनल्टी देईल तुला. विशाल सामना करतील अमित आणि एक धाव घेण्यामध्ये सफल. आणि हा धावबाद होण्याची शक्यता, लहानपणी जर का गोट्या खेळल्या असत्या तर आज कदाचित हा धावचित झाला असता. आणि विशाल यांचं यशस्वी असं षटक, सुंदर अशी सुरुवात. दोन चेंडूमध्ये आत्तापर्यंत एक धाव देत एक बळी घेतला आहे, परंतु ब्ल्यू स्टार अजूनही भक्कम स्थितीमध्ये. धावसंख्या 38, षटकाचा तिसरा चेंडू. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, परंतु एक धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली आहे 39, 4 गडी बाद. दिमागदार सोहळ्याची खुमासदार सुरुवात. ब्ल्यू स्टार विरुद्ध कांसाई बॉयज या दोन्ही संघाच्या दरम्यान अतिशय सुंदर खेळ. आतापर्यंत तब्बल 3 चौकार आणि 2 षटकार इथे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. याही पुढे येणाऱ्या काही सामन्यांमध्ये या षटकारांची संख्या, चौकारांची संख्या वाढत जाणार आहे, धावांची संख्या वाढत जाणार आहे. प्रत्येक चेंडूगणित, प्रत्येक फटक्यागणित आपल्या हृदयाची गती खालीवर होणार आहे. या सर्व स्पर्धेकरता, सर्व खेळाडूंनी, रसिक प्रेक्षकांनी या क्षणांसाठी सज्ज राहायचं आहे. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. अतिशय सुरेख सुरुवात विशाल यांची आपल्या षटकाची. धावसंख्या झाली आहे 40. आतापर्यंत केवळ 3 धावा विशाल यांच्या षटकामध्ये मिळवता आल्यात ब्ल्यू स्टार संघाला. सुंदर चेंडू, सुरेख फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि यशस्वी असं षटक विशाल यांचं. विशाल धावांचा डोंगर फोडून काढलेला आहे ब्ल्यू स्टार संघाचा. विशाल यांच्या गोलंदाजीच्या जोरावरती कांसाई बॉईज संघानं अशाच खेळाची अपेक्षा असणार आहे पुढे देखील कांसाई बॉईज संघाला. अजूनही एक षटक शिल्लक आहे ब्ल्यू स्टार संघाकरता आणि आपला धावांचा ओघ कांसाई बॉईज संघाने रोखलेला आहे. याच्यावरती कटाक्ष टाकावा लागेल ब्ल्यू स्टार संघाच्या फलंदाजांना. आत्तापर्यंत तब्बल 5 गडी बाद झालेले आहेत. 5 गडी पॅवलिनमध्ये आणि अमित केवळ एक धाव करून पॅवलिनमध्ये परत जाताना आपल्या संघासाठी विशेष असं काही कार्य करता आलं नाही आहे अमित यांना, परंतु खेळपट्टीवरती विजय. आणि यापुढील सामना मॅगी इलेव्हन विरुद्ध अजय फाउंडेशन यांच्या दरम्यान होईल. दोन्ही संघांनी आपापली जर्सी घेऊन जायची आहे. सुंदर असा चेंडू, अतिशय सुरेख अशी गोलंदाजीचा नजराणा विशाल यांनी आपल्या संघाकरता इथं दाखवलेला आहे. आणि केवळ 3 धावा आणि 2 गडी त्यांच्या या षटकामध्ये त्यांनी मिळवलेले आहेत. अतिशय सुरेख असं षटक विशाल यांचं कांसाई बॉईजसाठी. आणि धावांचा वेग त्यांच्या या षटकाने कमी झालेला आहे, परंतु खेळपट्टीवरती विजय अजूनही शाबूत आहेत. या पुढील षटकामध्ये आक्रमक असा हल्ला करण्याच्या तयारीत असणार आहेत. मगाशी फलंदाज सलामीला जाताना 2 बॅट घेऊन सराव करताना दिसत होते विजय. आणि त्यांनी त्यांचा इरादा तिथे स्पष्ट केला होता की कांसाई बॉईजचा आज धुवा उडवायचा, आणि त्यांनी त्यांच्या फलंदाजीने त्यांचा धुवा उडवलेला आहे. तब्बल 21 धावा त्यांनी आतापर्यंत कुठलेल्या आहेत विजय यांनी. आणि
अर्धशतकापासून 29 धावा दूर आहेत विजय. या जर अर्धशतक साजरं करायचं असेल तर या षटकामध्ये त्यांना तब्बल 29 धावा कुटाव्या लागणार आहेत. धावसंख्या झालेली आहे 40, 5 गडी बाद. आतापर्यंतची सुंदर सुरुवात. आणि शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा प्रेम. प्रेम यांच्या पहिल्या षटकामध्ये जराही दयामाया न दाखवता 14 धाव वसूल केल्या होत्या. आणि काहीशी लय बिघडली होती प्रेम यांची. कदाचित पहिलं षटक त्यांना त्यांचं आठवलं असेल. आक्रमकरित्या आता गोलंदाजी करावा लागणार आहे विजय विरुद्ध. त्यांना त्यांच्याच गोलंदाजीवरती विजय यांनी आक्रमक असा हल्ला चढवला होता. प्रेम सामना करतील विजय. आणि अवांतर धाव, अतिशय लयबद्ध अशी सूचना पंचांद्वारे वाईडची. आणि वाईडच्या रूपाने एक धाव ब्ल्यू स्टार संघाच्या खात्यामध्ये जमा. धाव संख्या झाली आहे 41. सायलेक्स मित्रमंडळ, तसेच सुंदर असं चेंडू, परंतु पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा अवांतर धाव आणि वाईडच्या रूपानं एक धाव. सलग 2 चेंडू वाईडच्या रूपामध्ये, बोनसच्या रूपामध्ये. वाईड कॅन्सल केलं सर, वाईड कॅन्सल आहे, वाईड कॅन्सल. आणि हा निर्धाव चेंडू पंचांद्वारे घोषित. आणि निर्धाव चेंडू प्रेम यांचा विजय यांना. धावसंख्या झाली आहे 41. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू, केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. काहीशी आक्रमकता आणली आहे प्रेम यांनी त्यांच्या गोलंदाजी. पहिले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो। नो चेंडू, सरळ अंगावरती टाकलेला चेंडू, पंचांद्वारे नोचा चेंडू घोषित आणि स्पर्धेचा पहिला फ्री हिट इथे आपण पाहायला मिळणार आहे। स्पर्धेचा पहिला फ्री हिटचा चेंडू आणि धावसंख्येत नोच्या रूपात धावसंख्या झाली आहे 5 आणि सायली एक्स चषक स्पर्धेचा हा पहिला फ्री हिटचा। तर यानंतर होणारा सामना मॅगी 11 वर्सेस अजय फाउंडेशन, यामध्ये सुंदर असा 4 धावन करता टोलवलेला हा चेंडू। मॅगी 11 यांनी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। यानंतरचा होणारा सामना अजय फाउंडेशन विरुद्ध मॅगी 11 अत्यंत चुरशीचा असा हा होणारा सामना। दोन्ही संघ नावाजलेले संघ, आणि सुंदर असं पुनरागमन गोलंदाज लक्ष्मण यांचं आणि आतापर्यंत केवळ 9 धावा कांसाई बॉयच्या आणि सुंदर गगनभेदी फटका सीमारेषेपार 6 धावांच्या रूपामध्ये। अवंतर धाव धावसंख्या झालेली आहे 16 2 गडी बाद। अतिशय नजाकत भरा हा फटका या 6 धावांच्या रूपामध्ये आपण पाहू शकतात आणि सुंदर असं यशस्वी पुनरागमन लक्ष्मण यांचं। कोणी पडदा पकडला असेल तर पडदा सोडायचा आहे, बाळा पडदा पकडू नकोस। धावसंख्या झालेली आहे 16 एक चुरटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये सफल। धावसंख्या झालेली आहे 17 आता जिंकण्याकरता अजूनही 30 धावांची आवश्यकता असणार आहे कांसाई बॉईज संघाला जिंकण्याकरता आणि आक्रमकपणे असा आता हल्ला करावा लागणार आहे। आणि हवेत भिरकवलेला फटका यष्टीच्या मागे 1 धावे करता धावसंख्या झाली आहे 18 आता जिंकण्याकरता 29 धावांची आवश्यकता। सर, संध्याकाळच्या 17 हा पहिला सामना खेळवला जात आहे OFA बॉईज विरुद्ध कांसे बॉईज या दोन्ही बलाढ्य अशा संघात हा सामना खेळवला जाईल। या दिवसात 8 संघ खेळवले जातील। ही नॉकआउट टुर्नामेंट असेल, जो संघ बाद होईल तो घरी जाईल,
जो संघ जिंकेल तो पुढच्या. नक्कीच सर, बाद फेरीचे सामने असणार आहेत. अतिशय तुल्यबळ संघ, हे 8 तुल्यबळ संघ अंबरनाथचे एकमेकांशी भिडत देतील आणि त्यांच्या खेळानं त्यांच्या नेतृत्वाने बॉल द्या त्यांना. बॉल हिस बॉल वाईज आपल्या डोळ्याचे पारणे फेडणार आहेत आणि यापुढील सामना अतिशय तुल्यबळ असे दोन्ही संघ मॅगी इलेव्हन विरुद्ध अजय फाउंडेशन या दोन्ही संघांदरम्यान होणार आहे आणि आपल्याला अतिशय मनोरंजन इथे होणार आहे. त्या मनोरंजनासाठी आपण सर्वांनी सज्ज व्हायचं आहे. यूट्यूबवरची प्रेक्षक संख्या 1 लाखाहून आता 1.25 लाख झालेली आहे आणि ज्या प्रेक्षकांनी आपली दुपारची झोप पूर्ण केली आहे आता ते त्यांच्या गॅलरीत टेरिसवरती येऊन या स्पर्धेचा आनंद ते इथे लुटणार आहेत. चौकार षटकारांची आतिषबाजी इथे आपल्याला या पुढच्या सामन्यामध्ये कदाचित पाहायला मिळेल कारण मॅगी इलेव्हनचे स्टार खेळाडू अनंत वाघ उर्फ मॅगी देशातच नव्हे तर देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी त्यांच्या खेळाचा डंका मॅगी वाजवून आलेले आहेत. दुबई येथील 10-10 क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवलेली आहे मॅगी यांनी. संबंध देशभरात टेनिस क्रिकेटसाठी ओळखले जातात. अतिशय सुंदर असे फलंदाज आहेत मॅगी आणि त्यांच्या जोडीला असणार आहेत रवी वर्मा. सर दिनू कांबळेबद्दल तुम्ही, रवी विश्वकर्मा, दिनू कांबळे, मॅगी पांड्या हे आपल्या अंबरनाथले एक स्टार खेळाडू आणि तसेच एक उभरता खेळाडू आणि गगन भेदी असा फटका लक्ष पुन्हा एकदा सीमारेषेपार अंगद यांना. अतिशय तडाखेबंद फलंदाज विराट कोहली सारखी शैली गौरव यांची आणि अशाच प्रकारच्या खेळाची आवश्यकता असणार आहे आता कांसाई बॉईज संघाला जिंकण्याकरता. त्यांची धावसंख्या झालेली आहे 24 आणि त्यांना आता कदाचित 23 धावांची आवश्यकता. आणि आता 17 चेंडूंमध्ये 23 धावांची आवश्यकता असणार आहे कांसाई बॉईज संघाला जिंकण्याकरता आणि यशस्वी असं पुनरागमन गगनभेदी असा षटकार अंगद यांना आसमान दाखवले आहे गौरव यांनी. खूप छान असं आयोजन आणि नियोजन. तर बरेचसे अंबरनाथमधले खेळाडू आपल्या बाहेर जातात आणि आपल्या अंबरनाथचं नाव रोशन करतात आणि अशाच मोठमोठ्या टुर्नामेंट अंबरनाथमध्ये आयोजित व्हाव्या आणि दिवसरात्रीचा हा सामना खेळवला जात आहे त्या. आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका पाहूयात परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. नक्कीच सर, अंबरनाथचे अतिशय नावाजलेले खेळाडू आहेत दिनू मॅगी पांडे या सर्व खेळाडूंनी संबंध देशभर आपलं नाव केलेलं आहे या अंबरनाथ तालुक्याचं. बरोबर आहे. तसंच मला अजून एक नाव घेऊ अशी वाटतोय, रोहित आचार्य, एक अत्यंत हुशार आणि एक नावाजलेला खेळाडू जो आत्ता आपल्या अंबरनाथचं नाव बाहेर जाऊन रोशन करतोय आणि ह्या खेळाडूला आपण नक्कीच पुढच्या सामन्यात बघायला भेटेल आपल्याला खेळाडू. नक्कीच सर, अशा प्रकारच्या ह्या भव्य दिवस स्पर्धा जर का इथे अंबरनाथमध्ये सदैव भरवल्या गेल्या तर अशाच प्रकारचे उभरते खेळाडू आपल्याला इथे पाहायला मिळतील. अतिशय सुंदर अशी भव्य दिवस स्पर्धा सायलेक्स मित्रमंडळाच्या माध्यमातून आणि संदीप लकडे यांच्या मार्गदर्शनातून इथे संपन्न होताना आपण पाहत आहोत आणि या स्पर्धेमध्ये आमचे जुने जाणते खेळाडू घावरी आलेले आहेत सायलेक्स क्रिकेट क्लबतर्फे. त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करतो. मी घावरी यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचे, तुम्ही स्टेजवर स्थानापन्न व्हा. मी किशोरदा यांना विनंती करतो आपले जुने खेळाडू घावरी यांना कृपा करून स्टेजवर स्थानापन्न व्हायचे.
आणि आकाशात भिरकवलेला हा फटका बघूया झेलमध्ये त्याचं रूपांतर होऊ का, परंतु सेफ लँडिंग आणि या दोन धावा कांसाई बॉईज संघाला इथे मिळतील आणि धावसंख्या झालेली आहे 28. एखाद्या टुर्नामेंटचं आयोजन करणं आणि ती पार पाडणं यासाठी भरपूर अशी मेहनत लागते. त्या मेहनतीसाठी ज्या आमच्या खेळाडूंनी आणि बोला सर. नक्की सर, फक्त पैसा हा महत्त्वाचा नसून स्पर्धेकरता आर्थिक पाठबळ हे लागतंच, परंतु शारीरिक श्रम मनुष्यबळ असणं फार गरजेचं आहे. आणि सायलेक्स मित्रमंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते तितक्या जिकरीने आणि मेहनतीने ते कार्य करताना आपण पाहतात. आपल्या सर्वांसाठी ही स्पर्धा इथं भरवलेली आहे आणि आता जिंकण्याकरता 19 धावांची आवश्यकता असणार आहे. 14 चेंडूत 19 धावांची आवश्यकता आणि पुन्हा एकदा सुंदर असा फटका कांसाई बॉयच्या फलंदाजाने आणि हा 4 धावांमध्ये रूपांतर, अतिशय सुरेख असा फटका. काम नसतं, अतिशय जिकरीचं काम आहे आणि मोठ्या मेहनतीने सायलेक्स मित्र मंडळाने स्पर्धा इथे ठेवलेली आहे आणि या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. आम्हाला सहकार्य करायचं आहे, आपण हे स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे आणि माकडताळे जे करायचे आहेत. आणि पुन्हा एकदा सुंदर असा गगनभेदी फटका आणि हा बळी आक्रमक असा हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी हा आपला बळी इथे गमावलेला आहे भूषण यांनी आणि झेल घेतलेला आहे सौरव यांनी. ही झेल झेललेला आहे, धावसंख्या झालेली आहे 32. आता जिंकण्याकरता 15 धावांची आवश्यकता असणार आहे. 12 चेंडू 15 धावा होतील का भावा. आणि ह्या टेनिस क्रिकेटमध्ये ह्या 15 धावा काही अशक्य नाही. आता 12 चेंडूंमध्ये 15 धावांची आवश्यकता, दोन्ही संघाची हृदय गती कदाचित वाढलेली असेल, पण खेळ आहे, खेळाचा कुठल्याही प्रकारचा दबाव घ्यायचा नाही. कुठला तरी एक संघ जिंकेल, कुठला तरी एक संघ हरेल, इथे संघ हरला जिंकला तरी चालेल, परंतु सर्वोच्च स्थानावरती आपल्या खेळाचा विजय झाला पाहिजे आणि खेळ इथं जिंकला पाहिजे आणि खेळ भावना ही प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. 12 चेंडू 15 धावा कोणतंही अशक्य असं लक्ष नाही आहे, सहजरित्या मारता येणार हे लक्ष, परंतु गोलंदाज सत्तू अतिशय तेज गोलंदाजी, जोरदार अपील, जोरदार अपील, बघूयात पंच. हे अपील त्यांनी सपशेल फेटाळून लावलेलं आहे आणि बाईच्या रूपात एक धाव बाल. सत्तू अतिशय तेज तरार गोलंदाजी करताना आतापर्यंतचा सर्वात वेगवान चेंडू 161 किलोमीटर प्रति तासाने टाकलेला चेंडू. अतिशय सुंदर अशी सुरुवात जखडून ठेवावं लागणार आहे कांसाई बॉईजच्या फलंदाजाला. फलंदाज आहेत दर्शन. आणि पुन्हा एकदा अतिशय तेज असा चेंडू दर्शन यांना, चेंडूचं कदाचित दर्शन झालं नसेल आणि केवळ एकच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. धावसंख्येत पुन्हा एकने वाढ, धावसंख्या झाली आहे 34. जिंकण्याकरता आता 13 धावांची आवश्यकता, 10 चेंडू 13 धावा होतील का भावा. सर काय वाटतं? सांगू शकत नाही, 50-50 चान्स आहे. बॅटिंगवाल्यांना पण ही चान्स आहे आणि बॉलिंगवाल्यांना पण चान्स आहे.
क्रिकेट हा जरतरचा खेळ, जरासा चुकला नेम आणि धावबाद होण्याची शक्यता आणि क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला आहे. नॉन स्ट्राईक एंडला कदाचित फेकला असता तर हा गडी बाद झाला असता, परंतु जीवनदान लाभला आहे. गोलंदाजाला फलंदाजाला जरा पाणी द्यायचं आहे, थकलेला आहे तो, पाण्याची मागणी करत आहे व्यवस्थापक. व्यवस्थापक, बारावा खेळाडू कोणी असेल त्याने पाणी न्यायचं आहे. आणि आता जिंकण्याकरता आता नऊ चेंडू बारा धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ, कोणत्याही क्षणी सामन्याचं पारडं बदलू शकतं. आणि स्लोवर चेंडू हा, आणि हा सीमारेषे पार जाताना चेंडू दिसत आहे, आणि हा चेंडू सीमारेषे पार, चार धावा करता डीजे. खुमासदार असा इथे खेळ आपला दाखवलेला आहे. आपल्या संघासाठी अतिशय सुरेख असे फटकेबाजी, नजाकत भरे फटके मारून आपल्या संघाला विजयपथावर नेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अजूनही जिंकण्याकरता नऊ चेंडूंमध्ये आठ चेंडूमध्ये रन किती झाले, रन किती झाले टोटल. आणि आता आठ चेंडूमध्ये आठ धावा, सामना बरोबरीत. आता दोन्ही संघाला समसमान संधी. आणि पुन्हा एकदा सुंदर चेंडू सत्तू यांचा, अतिशय वेगवान अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. अतिशय वेगवान गोलंदाजी, जितका वेगवान गोलंदाजी करतात तितक्याच तळमळतेने, तितक्या तडफेने हा या अगोदरचा चेंडू चार धावांकरता टोलवलेला दर्शन यांनी, आणि सीमारेषेचं दर्शन घडवून आणलं होतं सत्तू यांना. सत्तू यांना जर का या स्पर्धेत आपली सत्ता शाबूत ठेवायची असेल तर आता काहीतरी विशेष असे प्रयत्न करावे लागणार आहेत. आणि जर का सामना बरोबरी सुटला तर पहिला बॉलआउटचा सामना इथे पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तेज गोलंदाजी, आणि पुन्हा एकदा एक धाव घेण्यामध्ये समर्थ आणि सबशेल यशस्वी ठरलेले आहेत. ही एक धाव घेण्यामध्ये धावसंख्येत पुन्हा एकने वाढ, धावसंख्या झाली आहे 40. आता जिंकण्याकरता 7 धावांची आवश्यकता. संधी राहणार आहे, आणि या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवण्यासाठी ब्ल्यू स्टार संघाला या 7 धावांवरती रोखावं लागणार आहे. आणि त्याच्याच विरुद्ध या 6 चेंडूमध्ये कांसाई बॉईज संघाला या 7 धावा कुटावा लागणार आहे. जर का सामना बरोबरी सुटला तर पहिला बॉल आऊटचा आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. अतिशय रंजक आणि रोमहर्षक हा सामना, अंगावरती शहारे आणणारा सामना. दोन्ही संघाच्या खेळाडूंना हातापायाला घाम आला असेल, हृदयगती वाढलेली असेल, त्याच्यावरती नियंत्रण ठेवायचं आहे. 6 चेंडू 7 धावा होतील का भावा. आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमक असा हल्ला, आणि चेंडू सीमारेषे पार, आणि हा 4 धावा.
बॉईज सुरुवातीला पाहता दोन गडी लवकर बाद झाले आणि अवस्था ढेपाळली होती, परंतु गौरव यांच्या फलंदाजीच्या जोरावरती यशस्वी असं पुनरागमन कांसाई बॉईज संघाचं। आणि आता गोलंदाजी सैरभैर झाली आहे, अवांतर धाव वाईटच्या रूपामध्ये, धावसंख्येत एक ने वाढ। आता जिंकण्याकरता केवळ दोन धावांची आवश्यकता असणार आहे। गौरव यांचं विशेष असं कौतुक, दोन षटकार एक चौकार त्यांनी आपल्या संघासाठी आता वसूल केलेले आहेत। तब्बल 15 धावा त्यांनी आपल्या संघासाठी इथे कुठलेल्या आहेत। आणि आता जिंकण्याकरता किती केवळ दोनच धावांची आवश्यकता असणार आहे। आणि पुन्हा एकदा आकाशात भिरकवलेला हा चेंडू, एका धावेवरती समाधान आणि केवळ आता विजयाची औपचारिकता शिल्लक। आणि चार चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता कांसाई बॉईज संघाला, अजूनही बॉल आउट करण्याची नामी संधी इथं ब्ल्यू स्टार संघाला राहणार आहे। एका धावेवरती रोखायचं आहे, परंतु चार चेंडूमध्ये एकाच धावेची आवश्यकता असणार आहे। आणि गौरव अजूनही धावपट्टीवरती स्थिर स्थावर आहे। आणि हा विजयी फटका, परंतु झेलवाद होण्याची शक्यता। आणि हा गचाळ असं क्षेत्ररक्षण, आणि हा विजयी फटकार। आणि कांसाई बॉईज संघाचं इथे अभिनंदन।